नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीला या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला पण लाईट बिलविषयी भरपूर अशा समस्या येत असतील, जसे की तुम्हाला लाईट बिल वाढवून येत असेल, रिडिंग प्रमाणे तुमचं लाईट बिल येत नसेल व तुम्हाला लाईट बिल जे आहे ते कमी करून भरायचं आहे। जर तुम्हाला 10-15 हजार जर अमाऊंट आली असेल तर तुम्हाला त्यातली 4-5 हजार रुपये ही अमाऊंट कशी भरायची याविषयी आजचा व्हिडिओ राहणार आहे आणि संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपल्याला भेटणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला गुगल क्रोमवरती यायचं आहे। मोबाईलमधून पण तुम्ही गुगल क्रोम ओपन करून घेऊ शकता। इथे तुम्हाला MSCB बिल असं जरी सर्च केलं इथे बघू शकता, पहिलंच ऑप्शन आहे वीज देयक अवलोकन भरणा, तर इथं जायचं आहे। इथं तुम्हाला तुमचा कंझ्युमर नंबर टाकायचा आहे, इथं कंझ्युमर नंबर टाकून घेऊ आपण। इथं खाली कॅप्चा टाकायचा आहे, काही अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसेल। इथं बघू शकता व्यू बिलवरती क्लिक करायचं, व्यू बिलवरती क्लिक केल्यानंतर थोडं खाली यायचं। आता इथं बघू शकता 2350 रुपये अशी अमाऊंट आहे। इथं पेवरती क्लिक करायचं आहे, इथं बघू शकता थोडं खाली आल्यानंतर इथे ही अमाऊंट आहे ही एडिट करता येते आपल्याला। आता आपल्याला इथं समजा 800 रुपये भरायचं आहे, 800 रुपये भरायचं आहे तर इथं अवलोक म्हणजे ऑनलाईन जे नोटिफिकेशन आहे इथं क्लिक करायचं आहे। इथं चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे, नंतर पे नाववरती क्लिक करायचं आहे। इथे बघू शकता यू हॅव ओपन टू पे 800 रुपीज, इथं ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर यांचा इंटरफेस ओपन होईल। इथे एक नोटिफिकेशन येते, तुम्ही जर समजा UPI डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड वापरत असाल, 500 रुपयाच्या वरती जर तुम्ही पेमेंट करत असाल तर तुम्हाला 1 रुपये कन्व्हिन्स फी लागेल। आपण समजा इथं क्रेडिट कार्डचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, तुमचं क्रेडिट कार्ड सिलेक्ट करायचं आहे, बिल डेस्कवरती क्लिक करायचं आहे, ह्याच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। इथे कधीही तुमचं पेमेंट अटकणार नाही व दुसरे ऑप्शन वापरायचे नाही, ह्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। इथं तुमचं कार्ड नंबर, मंथ, इयर, CV, अकाउंट होल्डर नेम टाकून मेक पेमेंट करायचं आहे। मेक पेमेंट केल्यानंतर तुम्हाला 1 OTP येईल मित्रांनो, तो OTP इथं टाकायचा आहे आणि तुमचं सक्सेसफुलरित्या हे पेमेंट होईल मित्रांनो। तर आपण स्टेप बाय स्टेप डिटेल बघितले आहे, तुम्ही पण हीच प्रोसेस करायची आहे। तर मित्रांनो, एवढीच अपडेट होती या व्हिडिओमधून। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये नक्कीच शेअर करा। आपल्या यूट्यूब चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असेच लेटेस्ट मी आपल्यासाठी घेऊन येत असतो। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।